नमस्कार मित्रांनो, आज आहे 6 जुलै 2021। आजच्या दिवसातील जेवढे करंट अफेअर्सचे क्वेश्चन बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन, युप्लॅटिक्स या बेडकाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडले आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, केरळ या राज्यात सापडलेली आहे युप्लॅटिक्स या बेडकाची नवीन प्रजाती। बघा मित्रांनो, आता या ठिकाणी केरळचा उल्लेख केलेला आहे, तर मित्रांनो आपल्याला केरळबद्दल एक विशेष माहिती पाहिजे, केरळच्या काही फॅक्ट पाहिजे। बघा, केरळचे CM आहे पिनाराय विजयन, गव्हर्नर राज्यपाल आहेत मोहम्मद अरिफ खान। त्यानंतर बघा मित्रांनो, केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम, आणि केरळमध्ये काही महत्त्वाचे नॅशनल पार्क आहे ते बघा, एरविकुलम नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर बघा मतिकेतम राष्ट्रीय उद्यान, अन्नाईमुडी राष्ट्रीय उद्यान, पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान। हे केरळबद्दल आपल्याला एक महत्त्वाची माहिती असायला पाहिजे। त्यानंतरचा क्वेश्चन पहा मित्रांनो, परदेशी कामगारांसाठी जागतिक सर्वात महागडे शहर म्हणून टिंबटिंब आहे, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, औरंगाबाद या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, हे औरंगाबाद हे तुर्कमेनिस्तानची राजधानी आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, अलीकडे कोणत्या देशात वेगवान रेल्वेसाठी जगातील प्रथम विशेष ग्रीन रेटिंग सिस्टम सुरू करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भारत। भारत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। तर मित्रांनो, आपल्याला एक भारताबद्दल एक कॉमन म्हणजे एक फॅक्ट माहिती पाहिजे, ते म्हणजे आपले राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद, पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी, भारताची राजधानी आहे दिल्ली, नंतर संरक्षण मंत्री आहे राजनाथ सिंह, आणि अर्थमंत्री आहे निर्मला सीताराम। हे भारताबद्दल आपल्याला महत्त्वाचे फॅक्ट माहिती पाहिजे। त्यानंतरचा क्वेश्चन पहा मित्रांनो, नुकताच मंगोलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, RK सबरवाल या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, भारताचे प्रथम जैवविविधता उद्यान भारत वाटिकाचे उद्घाटन कोठे केले गेले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, उत्तराखंडामध्ये याचे उद्घाटन केले भारत वाटिकाचे जैवविविधता उद्यानचे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी उत्तराखंड या राज्याबद्दल उल्लेख झालेला आहे, तर उत्तराखंडाचे आपल्याला थोडेशा फॅक्ट माहिती पाहिजे। म्हणजेच बघा, उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहे त्रिवेंद्र सिंग रावत, गव्हर्नर आहे बेबी राणी मौर्य, राजधानी आहे देहरादून, आणि या ठिकाणी काही राष्ट्रीय उद्यान आहेत ते बघा खूप महत्त्वाचे आहेत। बघा मित्रांनो, हे राष्ट्रीय उद्यानं तुम्हाला एक्झामला विचारले जातात, ते पहा। पहिल्यांदा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर राजाजी राष्ट्रीय उद्यान, गंगोत्री राष्ट्रीय उद्यान आणि नंददेवी राष्ट्रीय उद्यान, हे काही महत्त्वाचे उत्तराखंडाबद्दल फॅक्ट आहेत। त्यानंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, DRDOने अग्नि प्राइमची यशस्वी चाचणी कोठे केली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ओडिशा या राज्यात DRDOने अग्नि प्राइमची यशस्वी चाचणी केली। मित्रांनो, हे ओडिशा मध्ये APG अब्दुल कलाम पेटाजवळ ही DRDOने चाचणी केलेली आहे अग्नि प्राइमची। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी DRDOबद्दल उल्लेख केलेला आहे। तर या DRDOची स्थापना मित्रांनो 1958 मध्ये DRDOची स्थापना झालेली आहे, आणि DRDOचं हेडक्वार्टर आहे नई दिल्ली, हे हेडक्वार्टर आहे DRDOचं हेडक्वार्टर आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, भारतातील 52वा व्याघ्र प्रकल्प रामगड विषधारी अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत? बघा मित्रांनो, क्वेश्चन काय विचारलाय, बघा परत एकदा आपण क्वेश्चन वाचूया। भारतातील 52वा व्याघ्र प्रकल्प रामगड विषधारी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राजस्थान या राज्यात 52वा व्याघ्र प्रकल्प आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी पुन्हा राजस्थानचा उल्लेख आलेला आहे, तर आपल्याला राजस्थानबद्दल एक थोडीशी माहिती पाहिजे, माहिती असायला पाहिजे। तर बघा मित्रांनो, राजस्थान मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत, त्यानंतर राज्यपाल आहेत कलराज मिश्रा, तर आणि राजधानी आहेत जयपूर, ही राजस्थानची राजधानी आहेत। बघा, त्यानंतर बघा,
इथे विचारलं आहे 52 व्याघ्र प्रकल्प आहेत, तर महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प मित्रांनो 5 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत। बघा त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, कोरोना व्हायरस शोधण्यासाठी फेस स्कॅनर ॲप कोणत्या शहरात वापरले जाईल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अबुधाबी या शहरात वापरले जाईल। मित्रांनो अबुधाबी ही UAE ची राजधानी आहे। मित्रांनो त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, BRO ने लडाख पूर्वेकडून बांधलेल्या टिंब टिंब पुलाचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले आहेत। तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 63 पुलांचे उद्घाटन झालेले आहेत BRO मार्फत। तर मित्रांनो BRO म्हणजेच याचा फुल फॉर्म आहे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, आणि याची स्थापना झालेली आहे मित्रांनो 7 मे 1960, आणि BRO चे हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली। मित्रांनो लास्ट क्वेश्चन बघा, आणि मित्रांनो या क्वेश्चनमध्ये तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे। बघा इट्स अ वंडरफुल लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या क्वेश्चनचा आन्सर पाहणार आहोत, आणि तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहेत। मित्रांनो आपले लेक्चर हे डेली आपण करंट अफेअरचे 9 क्वेश्चन घेत असतो, आणि 10वा क्वेश्चन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर पाठवायचं असतं। बघा मित्रांनो हे करंट अफेअर खूप महत्त्वाचे आहे, येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला तुम्हाला विचारले जाणारच आहेत। बघा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलचे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला डेलीचे करंट अफेअरचे नोटिफिकेशन येऊन जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो।